काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात शहापुरात भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन। पंचायत समिती प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आले आंदोलन। काँग्रेस नेते खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विरोधात राज्यभरात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून शहापुरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून शाही पासत आंदोलन करण्यात आले। मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती सापडल्याने भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेससह धीरज साहू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत काँग्रेसचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात भाजप महिला मोर्चा प्रभारी तालुकाध्यक्ष रंजना उगडा, महिला मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेविका मिताली उपद्राव, प्रणाली दसाडे, राजश्री घाटाल, विमल जाधव, हिरा भांगरे, कल्पना दलाल, प्रगती चौधरी, उषा करण, जयश्री पाटील, शीतल ठाकरे, कावेरी हरड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। महिला मोर्चाच्या या आंदोलनाला शहापूर भाजप नेते अशोक इरणक, तुकाराम बाकरे, कालूराम मुगडा यांनी पाठिंबा दर्शवून उपस्थिती लावली। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू, जो काँग्रेसने 3 वेळेस त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, अशा नेत्यांना, भ्रष्टाचारी नेत्यांना काँग्रेस पक्ष प्रोटेक्ट करतं आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी देतं, हा काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे असं म्हणाल तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस हा भ्रष्टाचारी नेत्यांना प्रोटेक्ट करतं असा आमचा आरोप आहे। म्हणून या भ्रष्टाचारी नेत्यांचा, काँग्रेस खासदार साहू यांचा, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने आज त्यांचा जाहीर निषेध करतो।